आंतरवली सराटी येथील उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली। या दगडफेकीच्या घटनेतील प्रथम आरोपी ऋषिकेश बेद्रे याला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। आरोपी बेद्रेकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत। आंतरवली सराटीच्या घटनेनंतर ऋषिकेश बेद्रेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे। त्याचा शोध घेत असताना तो इतर दोन साथीदारांसह आढळून आला आहे। याचा आढावा घेतला प्रतिनिधी रवी मुंडेनी। जालन्यातील अंबड पोलिसांनी आंतरवली सराटीतील आरोपी असलेल्या ऋषिकेश बेद्रे याला अटक केली असून अंबड पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय। त्याच्याबरोबर इतर दोन साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे आंतरवली सराटी दगडफेक प्रकरणातील हे तीनही आरोपी आहेत, यातील ऋषिकेश बेद्रेकडे पोलिसांना एक पिस्टल आढळून आलेले, गावठी पिस्टल, आणि अर्थात त्याच्याबरोबर दोन जिवंत काडतूस देखील आढळून आलेले आहेत। त्यामुळे पोलिसांनी याची झडती घेतल्यानंतर, हे पिस्टल आढळल्यानंतर, पोलीस नेमका आरोपी कुठल्या उद्देशानं हा गावठी पिस्टल बाळगत होता आणि त्यांनी नेमकं हे कुठून घेतलं याची चौकशी करत आहेत। सध्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये कसून या तिघांची चौकशी सुरू आहे। हे तीनही आरोपी आंतरवली सराटीमध्ये जी दगडफेक पोलिसावरती झाली होती, कट रचून कुठेतरी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती 307 कलमान्वये तिघांवरती गुन्हा दाखल झालेला होता। आणि हे तिन्ही आरोपी आंतरवली सराटीतले आहेत। त्यातील एका आरोपीकडे, जो ऋषिकेश बेद्रे हा प्रथम आरोपी आहे आंतरवली सराटीतला पोलीस FIR मधला, त्याच्याकडे हा पिस्टल आढळलेला आहे। दोन जिवंत काडतूस देखील आढळलेले आहेत। पोलीस या प्रकरणामध्ये या तिघांचा कसून चौकशी या ठिकाणी करत आहेत की नेमकं कुठल्या उद्देशाने त्यांनी हा पिस्टल बाळगलेला होता। अर्थात पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही वेगवेगळे गुन्हे आहेत, मात्र हे तिन्ही आरोपी हे आंतरवली सराटीतले आहेत हे विशेष। रवी मुंडे, ABP माझा, अंबड। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।